शिवसेनेचे खासदार संजय जाधव जी आपल्या सोबत आहेत. जाधव साहेब, बऱ्याच घडामोडी चालल्या आहेत आणि नेमकं दिल्लीतच चाललं आहे, पहिलाच दिवस आहे अधिवेशनाचा आणि अनेक खासदार जे आहेत नॉट रिचेबल आहेत, पण तुम्ही रिचेबल दिसत आहे आम्हाला इथे दिल्लीमध्ये. तुम्हाला पण काही फोन आला होता का? नाही, मला नाही आला कोणाचा फोन. आणि मी रिचेबल असायला, मी मुळात शिवसेनेचा एक कार्यकर्ता, ते नेता झालं आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादानं ज्या काही अपेक्षा नव्हत्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मला ह्या ठिकाणी पक्षानं दिले. आणि माझ्या मतदारसंघाची आत्तापर्यंतची जी काही परंपरा होती की पहिला आलेला खासदार फुटून जायचा, ती मी सगळं खंडित केले. आणि आता एवढं पक्षानं दिल्यानंतर आपण कुठंतरी पक्षाशी पुन्हा प्रतारणा करणं हे मला तरी काय, मी एक वारकरी संप्रदायातला असल्यामुळं मला काही ते उचित वाटलं नाही. त्याच्यामुळं मी मूळ शिवसेनेसोबत आहे, ह्यामध्ये काही दुमत नाही. एकनाथ शिंदे आणि तुम्ही सोबतचेच एकाच वेळी निवडून आलात, तुमची चांगली मैत्री आहे, आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांनी पण तुमच्याशी संपर्क साधला, काय चर्चा झाली होती? शिंदे साहेबाने, मी दोन एक जण 2004 आमदार झालो, 9 झालो, मी 14 लोकसभेला आलो आणि ते राज्यात राहिले. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झालेत. ठीक आहे, आनंदाची गोष्ट एक आमच्या सहकारी शिवसेनेचा एक मुख्यमंत्री झाला आहे. आणि माझंही शिंदेसाहेबाला ह्या निमित्ताने विनंती आहे की बाबा, आता हे कुठंतरी एवढं संत कबीरदास म्हणले ते, तुटे से फिरी येना जुडे जुडे तो गाठ पड जाय, की तुटोस तर ताणू नाही, कुठंतरी हा विषय संपला पाहिजे. आपण एका छताखाली वाढलोत, एका वटवृक्षाखाली आपण वाढलोत, त्या वटवृक्षावर घाव घालताना कुठंतरी मन हेलावते. म्हणून माझी विनंती राहील की उद्धवसाहेब पक्षप्रमुख असतील, शिंदेसाहेब मुख्यमंत्री असतील, दोघांनी कुठंतरी हे समेट घडून आणावा. ह्याच्यामध्ये तुमचं काही जाणार नाही, परंतु सामान्य शिवसैनिक ह्याच्यामध्ये सफर होते. आणि एवढं बाळासाहेबांनी सगळ्याचा विरोध पत्करून, वेळप्रसंगी सगळ्या भूमिका स्वीकारून जेवढं मिळवले कमवले, ते आपल्या हेवेदाव्यामध्ये ते संपुष्टात येऊ नये एवढी काळजी सर्व शिवसैनिक म्हणून घेणाऱ्यांनी सगळ्यांनी घ्यावी असं मला वाटतं. पण त्यांनी तुमच्याशी संपर्क साधल्यानंतर काय चर्चा केली होती, विनंती केली होती का? कारण अनेक खासदारांनाशी पण त्यांनी संपर्क साधला होता. नाही, मी पंढरपूरमध्ये असताना मला त्यांचा फोन आलेला. बरं, तर मी त्यांना सांगितलं की बाबा शिंदेसाहेब, मी महापूजेला येतो आहे, तुम्ही येत आहे मुख्यमंत्री म्हणून, आणि आल्यानंतर तुमच्याशी बोलेन मी काय बोलायचं तर. पण तिथं काही बोलायचा योग नाही आला. शेवटी मंदिरात मुख्यमंत्री म्हणून मी त्यांचा सन्मान केला आणि त्यानंतर काही माझा त्यांचा काही विषय झाला नाही. अच्छा, परंतु आम्हाला जी माहिती मिळते की त्यांनी तुम्हाला पण निमंत्रण दिलं होतं की सोबत या, सोबत काम करूया. आता सोबत या म्हणणं त्यांचं साहजिक आहे, परंतु मी मूळ शिवसेनेसोबत आहे. कारण ज्या शिवसेनेनं मला एवढं नावारूपाला आणलं आहे, मी एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आणि त्या शेतकऱ्याच्या मुलाला 2 आमदार, 2 खासदार, शिवसेनेचा शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, नगरपालिकेचा सदस्य, सभापती, बाजार समितीचा सदस्य, सभापती, एवढ्या सगळ्या मी कसरती करून मी इथपर्यंत पोचलो आहे. आणि माझ्या जिल्ह्यातल्या सामान्य शिवसैनिकाची भावना आहे की आपण मूळ शिवसेनेसोबत राहिलं पाहिजे आणि त्या भावनेचा मी आदर करून शिवसेनेसोबत आहे. स्पष्ट नकार दिला तुम्ही? हो, स्पष्ट नकार दिला, काय वादच नाही. बरं, मित्रत्व आहे ते मित्रच्या ठिकाणी राहिलं, परंतु पक्ष म्हणलं तर मी शिवसेनेसोबत आहे. बरं, पण सहसा मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर असं कोण टाळत नाही, परंतु तुम्ही शिवसेनेमध्ये बोटावर मोजणीत आहेत लोक की ज्यांनी नाही म्हणून सांगितलं स्पष्टपणे. शेवटी खोटं किती बोलायचं आणि कोणाची दिशाभूल नाही करायची. मी त्यांना आज येतो म्हणायचं आणि पुन्हा त्यांना मी नाकार द्यायचा, त्याच्यापेक्षा अगोदरच सांगायचं किंवा मी तुमच्यासोबत नाही, मी उद्धवसाहेबासोबत होतो, आहे आणि राहणार, ह्याच्यात काही दुमत नाही. अच्छा, पण तुमचे जे मित्र जे आहेत खासदार आहेत, त्यांना पण फ्युचरची चिंता कुठेतरी वाटत होत नव्हती का? त्याच्याशी चर्चा तुमच्याशी ते करत नव्हते का? किंवा फ्युचरबद्दल काही? मला काय म्हणायचं, माझं फ्युचर काय होतं पूर्वी? मी जरा मागं वळून बघितलं तर माझं फ्युचर काय होतं? मी एका शेतकऱ्याचा मुलगा, ह्याच्यापेक्षा माझं काय फ्युचर होतं? मग आज जे बी मी आहे ते कोणामुळे आहे? मी माझ्या आयुष्यात 2 व्यक्तीला खूप मोठं स्थान देतो, एक वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे माझ्या मतदारसंघातील मतदार राजा. ह्या दोघांच्या प्रति मी कायम आदरणीय आहे. त्यांच्या शेवटच्या आयुष्याच्या क्षणापर्यंत मी त्यांच्या
त्यांची प्रतारणा करणार नाही एवढं मात्र निश्चित. आणखीन एक जाणून घ्यायचं आहे की सगळ्यात अगोदर बंड पुकारणारे तुम्ही, पक्ष सोडला नाही परंतु वेळोवेळी राष्ट्रवादीकडून त्रास मिळतोय म्हणून राजीनामा देणारे तुम्ही, वारंवार टीका करणारे तुम्ही, परंतु तरीसुद्धा तुम्ही पक्ष बाकीचे लोक पक्ष सोडताना दिसत आहेत. आश्चर्य वाटतं की लोकांचं म्हणणं होतं की काय म्हणलंय, शेवटी राजकारण करत असताना राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचा पक्ष वाढवायचा आहे, शिवसेनेला शिवसेनेचा वाढवायचा आहे, भाजपला भाजपचा वाढवायचा आहे, काँग्रेसला काँग्रेसचा वाढवायचा, प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवायचा आहे, त्या स्पर्धेनं ते तयारी करत असतात. परंतु ज्यावेळेस महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आम्हाला वागणूक मिळायला पाहिजे होती तशा स्वरूपाची वागणूक राष्ट्रवादीकडून मिळाली नाही, ह्याची खंत मी बोलून दाखवली. कार्यकर्त्याच्या भावना होत्या की बाबा आपण एवढं काम करतो आहे, युती आहे, मुख्यमंत्री आपला असताना जर आपल्याला जर हे विश्वासात घेत नसतील तर मग आपल्या कार्यकर्ता म्हणून घेण्याला आणि तुम्ही नेते आमचे असून काय उपयोग आहे, अशा कार्यकर्त्याच्या भावना माझ्यापाशी उपरोधिक यायच्या आणि त्यावर केलेले मी ते वक्तव्य होतं. आणि उद्याही कधी संघर्ष आला तिथं आपण संघर्षाची वेळी संघर्ष करू ना, परंतु पक्ष सोडून द्यायचा संघर्षासाठी हे काही कितपत योग्य आहे असं मला वाटत नाही. ऑफर खूप ऐकतोय आम्ही, 50-60 कोटी सगळेच आम्ही विनायक राऊतजी यांच्याशी चर्चा करत होतो तर त्यांनीसुद्धा सांगितलं की ऑन कॅमेरा की 50-60 कोटीची ऑफर जी आहे ती खासदारांना दिली जाते. मग अशा वेळी पुढचं फ्युचर किंवा आर्थिक बळ मिळेल याचा बाकीचे खासदार विचार करत आहेत. मी काय म्हणलं, 50-60 कोटीचे हे काय ऑफर आहे काय मला काय आयडिया नाही किंवा माझ्या कोणी काही संपर्कात नाही, कारण सगळ्याला माहिती आहे की हे कट्टर शिवसैनिक आपल्यासोबत येणार नाही, पण माझ्याशी कोणी संपर्क केलाच नाही. परंतु काय ऑफर असतील आणि काय विचार करायचा आहे, पुढचा विचार कोणाकोणाचा केला आहे का, गटोडं बांधून संघ घेऊन जाणार नाही माणूस आयुष्यात शेवटी, का ATM घेऊन जाणार आहे का वरी मेल्यावर. त्याच्यामुळं माणसानं समाधान ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. माणसानं समाधान मानलं तर आयुष्यामध्ये त्याच्यावर श्रीमंत कोणी नाही, आणि समाधानी नसेल तर करोडो रुपये जरी आले तरी ते समाधानीत नसल्यावर त्याला काय शांती लागणार आहे का, सुख लागणार आहे का, समाधान लाभणार आहे. पैशासाठी सगळं काही नाही, पैसा हे सगळं काही नाही, पैसा गरजेचा आहे पण सगळं काही नाही आहे. बरं, तुम्हाला वाटतं का मग आता तरी उद्धव ठाकरे यांनी जुळवून घ्यायला पाहिजे भाजपसोबत, कारण राष्ट्रवादीकडून तर तुम्हाला त्रासच होता, मग नॅचरल अलायन्स जे आहे ते भाजप. कसं झालं की 2014 ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका एकदम लास्टच्या टप्प्यात आल्या म्हणजे फॉर्म भरायची, आणि त्यावेळेस भाजपने शिवसेनेसोबत युती तोडली, ह्याचं शल्य पक्षप्रमुख आहे नात्याने त्यांच्या मनात होतं. त्यानंतर भाजपची सत्ता बहुमतात आली नाही पण राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा दिला म्हणल्यानंतर भाजपनं लगे शिवसेनेचा विचार असं सोडून दिलं. आणि मग जे वेळोवेळी मान अपमान करणं हे करणं ते करणं भाजपनं नाही म्हणलं तरी खूप काही त्रास दिला, त्याच्यातून द्वेषातून हे निर्माण झालेलं हे सगळं प्रकरण होतं. आज भाजपवाले म्हणतात की आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, अरे तुम्ही हे शहाणपण जर 2019 निवडणुका झाल्याबरोबर शिवसेनेला म्हणले असते की 2.5 वर्ष तुम्हाला आम्ही दिले, संपला होता ना विषय, महाविकास आघाडीचा जन्म झाला नसता. बरोबर. बरं, आता एक माहिती मिळते की संसदेमध्ये आता गटनेते म्हणून राहुल शेवाळे हे दावा करणार आहेत, तर विनायक राऊत असतील, म्हणजेच की दुसरा पुन्हा एक गट जो आहे तो संसदेमध्ये आपल्याला दिसणार आहे, विधानसभेमध्ये तर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ठीक आहे, आता नियतीला काय काय मान्य आहे ते बघू, शेवटी आता त्यांचा गट झाला असेल, ते जर करणार असतील, त्यांनी जर पुन्हा पुढाकार घेतला असेल तर जे काही लोकसभेचे अध्यक्ष निर्णय देतील त्याप्रमाणे कामकाज करावं लागेल. अच्छा, पण हे सगळे सहकारी दोन गट दोन फळी जे आहे हे तर मनाला वेदना देणाऱ्या घटना आहेत, ह्याच्यात काही दुमत नाही. माझं म्हणणं होतं की शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं 40 लोकांचं बंड केलं ते बंड करण्यापूर्वी जर ते मुख्यमंत्र्यांकडे गेले आहेत त्यावेळेसच्या आणि बाबा आम्ही 40 लोक आहेत, तुम्ही ह्या महाविकास आघाडीतून बाहेर व्हा नाही तर आमचे राजीनामे घ्या, मला वाटतं उद्धव ठाकरेंनी तात्काळ मान्य केलं असतं. परंतु तुम्ही ही भूमिका न घेता तुम्ही डायरेक्ट सुरत मार्गे गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर हे उद्भवलेला प्रश्न आहे. पण आता ठीक आहे, झाल्या गेल्या गोष्टी. तुमची मागणी सेमच होती, राष्ट्रवादीतून बाहेर पडावं. माझी मागणी त्यावेळेस तीच होती, माझी बाहेर पडण्यापेक्षा बाबा आपल्याला सन्मानानं वागणूक मिळावी. ज्या सत्तेमध्ये आपला वाटा मोठा आहे, सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना होती म्हणून मुख्यमंत्रीपद दिलं होतं, मग त्या वाट्याच्या अनुषंगानं आपल्याला वाटा मिळाला पाहिजे होता, तसं मिळत नव्हता, म्हणून ही सगळी झालेली घुसमट होती आणि त्या घुसमटीतून हे उद्भवलेलं हे सगळं प्रकरण आहे. मला पुन्हा एकदा ह्या ठिकाणी शेवटी विनंती करीन की शिंदे साहेब असतील किंवा उद्धव साहेब असतील की साहेब
बाळासाहेबांना लावलेलं हे वटवृक्ष इतके घाव घालण्या एवढं त्याला अस्थिर करू नका. आजचा तुम्ही विचार करू नका, क्षणिक क्षणभंगूर आहे हे सगळं. भविष्यासाठी विचार करा, उद्या येणाऱ्या पिढीसाठी विचार करा. बाळासाहेबांना लावलेलं हे रोपटं कुठंतरी वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे, त्याला पुन्हा तुम्ही नेस्तनाभूत करण्याचं पाप कुणी करू नका. सगळे मिळून पुन्हा एकदा ह्या बांधणीच्या कामाला लागावं अशी माझ्या सगळ्याला या निमित्तानं विनंती राहील. तुम्ही शिवसेनेत असा? मी मूळ शिवसेनेत. अच्छा, बिलकुल. जे बाळासाहेब ठाकरे यांनी वटवृक्ष लावलेलं आहे ते कोसळू नये याची काळजी घ्यावी, दोघांनीही पुन्हा एकत्र यावं, असं एक हाक आणि साद जी आहे ती संजय जाधव यांनी दिलेली आहे. रामराज शिंदे, जी मीडिया, दिल्ली. छत्रपतींचा विचार म्हणजे